काय आपण जाणू इच्छिता की मराठी टायपिंग कशी करावी, यासाठी कोणता ॲप वापरावा? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. नमस्कार, मी राजकिरण चव्हाण, सृजनशील शिक्षक या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. ज्यावेळेस आपल्याला फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर याच्यावरती आपल्या मातृभाषेमध्ये टायपिंग करायचे असते, त्यावेळेस खूप अडचणी येतात. त्यावेळेस कोणता ॲप वापरावा, कोणता ॲप वापरल्यावर नंतर आपल्या कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त टायपिंग करता येईल, तर यासाठी आपल्याला प्लेस्टोअरवरती जावं लागेल. तिथं गेल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे स्विफ्ट की, SWIFT, स्विफ्ट की कीबोर्ड. मी ऑलरेडी हा ॲप इन्स्टॉल केला असल्यामुळे मी इथे ओपन करेल. या ठिकाणी काही आपल्याला टॅब दिसतात ज्याच्यामध्ये लँग्वेज आहे. आपल्याला इंग्रजीबरोबर आणखी कोणती भाषा आवश्यक असेल तर आपण इथं आपण ती डाउनलोड करून घ्यायची. आपल्याला इथं दिसेल मी इंग्लिश आणि मराठी या दोन भाषा माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेल्या आहेत. तुम्हाला हव्या तेवढ्या भाषा तुम्ही याच्यामध्ये डाउनलोड करू शकता. जगातील 60% जास्त लोक या ॲपचा वापर आपापल्या भाषेमध्ये टायपिंग करण्यासाठी करत असतात. यानंतर आपल्याला काही सेटिंग्स करायचे आहेत. टायपिंगमध्ये गेल्यानंतर कीजमध्ये इथं ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण सिलेक्ट करायच्या आहेत. त्यानंतर या कीबोर्डची साईज किती आपल्याला पाहिजे ते आपण सिलेक्ट करायचं आहे. स्मॉल पाहिजे, लार्ज पाहिजे, लार्जेस्ट पाहिजे का मीडियम पाहिजे का स्मॉलेस्ट पाहिजे. मी स्मॉलेस्ट हा पर्याय निवडतो जेणेकरून पूर्ण स्क्रीन माझी त्या कीबोर्डमध्ये जाता का म्हणे. यानंतर टायपिंग आणि ॲटो करेक्ट याच्यावरती मी सिलेक्ट करणार आहे. ऑप्शनमुळे आपल्याला आपली जी काही टायपिंगमधल्या चुका असतील तर त्या ॲटोमॅटिकली दुरुस्त केल्या जातील. यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण सिलेक्ट करायच्या आहेत. मी ॲटो करेक्ट सिलेक्ट केलं आहे, इमोजी प्रिडिक्शन्स केलेलं आहे, त्यानंतर क्विक प्रिडिक्शन इन्सर्ट केलेला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इथं सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर साऊंड आणि व्हायब्रेशन, कीप्रेस साऊंड दोन करायचं आहे. त्याचबरोबर व्हॉईस अँड फिजिकल कीबोर्ड, याच्या माध्यमातून तुम्ही व्हॉईसचा इनपुट देऊन तुमचं टायपिंगसुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याला याचे रंगसुद्धा बदलता येऊ शकतात, पण याच्या थीमसुद्धा बदलू शकतो. याचं थीमचे रंग बदलू शकतो, ते कसं काय पहा. या थीम आपण प्रथमतः डाउनलोड करायच्या आहेत. डाउनलोड केल्यानंतर त्या आपल्याला वापरता येतील. मी इथे डाउनलोड करतो आहे. आता पाहूया, खाली आपल्याला ही थीम चेंज झालेली दिसते. या ठिकाणी तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि हिंग्लिश अशा पद्धतीचे ऑप्शन इथं खाली आपल्याला पाहायला मिळतात. आणि कशा पद्धतीने काम करतो हे आपण पाहूया. समजा मी माझा परिचय इथं देतो आहे. हाय, आय एम राजकिरण चव्हाण, असिस्टंट टीचर. हे पहा, मी ज्या टीच लिहितो आहे त्याचबरोबर टीचिंग, टीच, टीच मी अशा पद्धतीचे पर्याय आपल्याला येतात. टीचर मी अजून स्पेलिंग पूर्ण नाही लिहिली, परंतु मला त्याचे वेगवेगळे पर्याय इथं आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून आपलं टायपिंग कमीत कमी होईल आणि जास्तीत जास्त लिखाण आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये करणं सोयीचं होईल. यासाठी हा स्विफ्ट केअर हा जो ॲप आहे तो आपल्याला खूप फायदेशीर आहे. त्यानंतर मला मराठीत लिहायचं आहे, तर मी कसं लिहीन या ठिकाणी अशा पद्धतीने. या ठिकाणी मी मराठीमध्ये टायपिंग करतो आहे. नमस्कार, मी राजकिरण चव्हाण या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. अशा पद्धतीने आपण म्हणाल हे जे काही शब्द आहेत ते ॲटोमॅटिकली कसे येतात. तर जसं जसं तुम्ही
या ॲपचा वापर करत राहाल, तसं तसं या ॲपमध्ये टाईप केलेले शब्द याच्या डिक्शनरीमध्ये सेव्ह केले जातात, आणि ज्यावेळेस आपण हे टायपिंग करायला लागतो तर तशा संदर्भातले जर शब्द आले तर ॲटोमॅटिकली ते शब्द परत स्क्रीनवरती येतात, जेणे यासाठी आपण स्विफ्ट की हा जो ॲप आहे तो आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचा आहे. त्याची जी काही आवश्यक असलेली सेटिंग्ज आहे ती सेटिंग्ज पूर्ण करायची आहे, जेणेकरून आपल्याला मराठीमध्ये टायपिंग करणं अगदी सोपं आणि सहज जाईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.